Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. 20व्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ, पहिल्या महायुद्धाचे वारे वाहायला लागले. आपला भारत देश पारतंत्र्याच्या बेडीत अडकलेला होता. अशा वेळी यशवंत केशव पाध्ये या नावाचा जादूविद्येत प्रवीण असलेला एक तरुण मुलगा जादूची ही विद्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी झगडत होता. प्रोफेसर वाय के पाध्ये या नावाने नंतरच्या काळात प्रसिद्ध झालेले हे जादूगार आपले जादूचे प्रयोग लोकांसमोर सादर करीत असत आणि ते लोकांना खूप आवडतही असत. परंतु मनोरंजनाचे क्षेत्र त्यावेळी खूपच बाल्यावस्थेत होते. अशा वेळी एका ब्रिटिश शब्दभ्रमकाराचे बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग त्यांच्या पाहण्यात आले आणि ते या कलेकडे आकर्षित झाले. आपल्याला पैसा पाहिजे असला दोन शब्द बोलायचे, पैसा मिळू शके. आपल्याला अवगत असलेल्या जादूविद्येला एक नवीन परिमाण प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी इसवी सन 1916 मध्यावर कागदावर एक रेखाचित्र काढून एक पात्र निर्माण केले. अशा तऱ्हेने पुढे अनेक वर्षे लाखो भारतीय प्रेक्षकांच्या मनावर गारूड करणाऱ्या एका बोलक्या बाहुल्याचा जन्म झाला. त्यांनी त्याचे नामकरण अर्धवट राव किंवा इंग्रजीत मिस्टर क्रेझी असे केले. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतः बनवलेल्या मुखवट्यांच्या आधाराने ते अर्धवट राव या पात्राचे सादरीकरण करीत असत. कारण शब्दभ्रमी बाहुल्या त्या काळी भारतात सहजासहजी उपलब्ध होत नसत. अर्धवट राव ह्या पात्राच्या बोलक्या बाहुल्यासाठी त्यांचा शोध सुरू होता आणि अखेर इंग्लंडच्या डेव्हनपोर्ट्स आणि कंपनीकडे त्यांनी आपल्या बाहुलीची नोंदणी केली आणि अर्धवट रावांची बोलकी बाहुली प्रत्यक्षात पाध्यांच्या घरी आली. प्रोफेसर वाय के पाध्ये यांचा सगळ्यात धाकटा मुलगा रामदास हा नेहमीच त्यांच्या कार्यक्रमात त्यांना सोबत करीत असे. हळूहळू रामदासने वडिलांकडून ह्या कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ह्या कलेत प्रावीण्य मिळवायला सुरुवात केली. 1967 प्रोफेसर वाय के पाध्ये यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले आणि मग अर्धवट रावांची सूत्रे रामदासने स्वतःच्या हाती घेतली आणि हे पात्र दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय केले. अर्धवट राव आणि रामदास पाध्ये ही जोडी आणि पर्यायाने शब्दभ्रमाची ही कला संपूर्ण देशात घराघरात पोचली. रामदासने अर्धवट रावाला सोबत घेऊन जगभरातील विविध देशात आपली कला सामर्थ्याने सादर केली. या सर्वांवर आपली नाममुद्रा उमटवलेला अर्धवट राव 2016 100 वर्षांचा झालेला आहे. पाध्ये कुटुंबियांमधला तो सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहे. तरीही त्याला जरा आणि मरण यांनी स्पर्श केलेला नाही. रामदास पाध्ये यांचा ज्येष्ठ पुत्र सत्यजित याने आजोबांचा आणि वडिलांचा हा कलेचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. मंडळी, ही होती माझी जन्मकथा. पण सांगायला 9 महिने नाही लावले. मी वाढलो 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 आणि हसत खेळत 100 वर्ष पूर्ण केली. पण हे सर्व शक्य झालं तुमच्या प्रेमामुळे, जगभरातील अमाप प्रेमामुळे. असंच प्रेम माझ्यावर करत राहाल आणि म्हणाल, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा.